चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन. योग ही जगातली मोठी चळवळ बनल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. राज्यभरात योग दिनाचा उत्साह. शाळेच्या अभ्यासक्रमात योगाचा समावेश करण्याची उपराष्ट्रपतींची सूचना. जम्मू काश्मीरमध्ये पोलिसांच्या गाडीवर दहशतवाद्यांचा हल्ला. एक पोलीस कर्मचारी शहीद तर दोन जण जखमी. डीएस कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी अटकेत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्षांसह सहा जणांना 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी. ठाणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या सॅटिस पुलावर दोन एसटी बसची धडक. 25 हून अधिक प्रवासी जखमी. कांदा उत्पादनात अग्रस्थानी असणाऱ्या महाराष्ट्रात कांद्याची प्रतवारी कमी खर्चात आणि सुलभ पद्धतीनं व्हावी यासाठी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून आधुनिक यंत्र विकसित. मनुष्यबळाचीही होणार बचत तर अर्ज भरता येणार आहे. कांदा उत्पादनामध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो तर इतर राज्यांच्या तुलनेमध्ये कांदा उत्पादनात महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. म्हणून कांद्याची प्रतवारी करणं आधुनिक सुलभ आणि कमी खर्चाचं व्हावं यासाठी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं कांदा प्रतवारी आधुनिक यंत्र विकसित केलं आहे. या उपकरणानं कांदा प्रतवारी करण्यास लागणारं मनुष्यबळ आता कमी झालं आहे. आमचे प्रतिनिधी विशाल राजबोरे यांचा हा वृत्तांत. अनेकांना स्वयंपाकगृहात रडवणारा कांदा आरोग्यासाठी गुणकारी. या कांद्याची प्रतवारी करण्यासाठी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं एक आधुनिक यंत्र विकसित केलं आहे. कांदा उत्पादनात महाराष्ट्र अग्रगण्य असून कांदा लागवड क्षेत्रात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशाचं 27% कांद्याचं उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होतं, पण उत्पादनानंतर कांद्याची प्रतवारी करायला मजूरच मिळत नाहीत. परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. काही वेळा कांदा खराबही होतो. यावर उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेऊन अकोल्यातल्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातल्या संशोधकांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यातून देशातलं आधुनिक कांदा प्रतवारी यंत्र विकसित झालं. या यंत्राद्वारे 4 मजुरांच्या मदतीनं 8 तासात 20 टन कांद्याची प्रतवारी सहज केली जाते. बरं, हे यंत्र कुठेही घेऊन जाता येतं. तसंच यात असलेल्या फॅनमुळे कांद्याची प्रतवारी सहजपणे होते. कांदा स्वच्छही होतो आणि आकारमानानुसार विभागलाही जातो. आम्ही कांद्याचं प्रतवारी यंत्र, एक उत्कृष्ट प्रतवारी यंत्र तयार केलेलं आहे, ज्यामध्ये 3 प्रतीमध्ये कांद्याचं वर्गीकरण होते साईजनुसार, त्याच्या आकारानुसार. आणि ते जास्तही करू शकतो, 4 प्रतीमध्ये पण करू शकतो. आणि विविध प्रतवारी म्हणजे विविध आकारामध्ये आपण सुद्धा करू शकतो चाळणी बदलून. आणि यामध्ये एक्सपोर्ट ग्रेडची फूड ग्रेडची पी यू शीट वापरलेली आहे, ज्याच्यामुळे कांद्याला इजा होत नाही. आणि याचं जे आहे हँडलिंग अतिशय सुलभ आणि सोपं आहे. शिवाय ही मशीन जी आहे ही मोबाईल आहे, म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे फिरवता येते, त्यामुळे तिची विविधता चांगली आहे. जे मॅन्युअल ग्रेडिंगमध्ये मॅन्युअल प्रतवारी करतो आपण, तेव्हा जेव्हा त्यावेळेला जेव्हा 30 मजूर लागतात, तेच काम या मशीनने 4 मजुरांमध्ये होते. 20 टन कांद्याची प्रतवारी करण्यासाठी शेतकऱ्याला दिवसाला 30 कुशल मजूर आणि प्रतिटन 300 रुपये खर्च यायचा. मात्र या यंत्रानं प्रतवारी केल्यास 4 मजूर आणि प्रतिटन केवळ 75 रुपये इतकाच खर्च येतो. त्यामुळे हे यंत्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलं असून मजुरांचा प्रश्न सुद्धा आता निकाली निघाला आहे.